ಸೂತ ಹನುಮಾನಕಿ. अकरा लाख लाडूंचा एक लाडूचा अनावरण या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी जोरात जय श्रीराम, जय जय श्रीराम. पवन पुत्र हनुमान की, पवन पुत्र हनुमान की. आज या ठिकाणी जय श्रीराम. बोलसियावर रामचंद्र की, बोलसियापती राम. या ठिकाणी श्री रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमानगढी मध्ये 11 लाख लाडूंचा प्रसाद प्रभू श्री रामललांच्या आगमनाच्या निमित्ताने आयोजित केला आणि मला आणि डॉक्टर बोंडे साहेबांना आम्हाला निमंत्रित केलं. आजचा दिवस सर्वार्थाने ऐतिहासिक आहे, कारण 500 वर्षाच्या संघर्षानंतर आपले आराध्य दैवत श्री रामलला अयोध्येमध्ये त्यांच्याच जागी पुन्हा विराजमान झालेले आहे. आणि हा जो 500 वर्षाचा संघर्ष होता, ज्यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला, पण आज ज्या कारसेवकांनी तो कलंकाचा ढाचा खाली आणून मंदिर निर्माणात योगदान दिलं, त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला. खऱ्या अर्थानं हे सगळे कारसेवक म्हणजे श्री रामाचे हनुमानच आहेत, जे राम कार्याकरता त्या ठिकाणी गेले होते. मला अतिशय अभिमान आहे की दोनही कारसेवेंमध्ये मी त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी 18 दिवस बदलतो, लाठ्याही खाल्ल्या, गोळ्याही बघितल्या, आणि ज्यावेळी कलंकाचा ढाचा खाली आला त्यावेळी त्याच ठिकाणी मी होतो, याचा मला देखील अभिमान आहे. आणि आज भारताची नवीन अस्मिता सुरू झाली आहे. आता भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वमान्य होणार आहे. आता भारतीय विचार पद्धती जग स्वीकारणार आहे. आता भारत हा सर्व प्रकारच्या गुलामगिरीतनं बाहेर आलेला आहे. गुलामाचं प्रतीक संपलेलं आहे आणि आमचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम हे आज देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदीजी ज्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं त्या मोदीजींच्या हस्ते आज विराजमान झाले आहेत. म्हणून या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि रवी राणांनी नवनीत राणांनी हा जो आगळा वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे, आपण सगळे आज अयोध्येला जाऊ शकलो नाही, पण आपली अयोध्या इथेच होती, आपले रामलला इथेच होते, आपले हनुमानजी इथेच होते. या हनुमानगढीमध्ये हा उत्सव अतिशय उत्तम प्रकारे साजरा केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.